नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या व्हर्च्युअल सत्रामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। विद्यार्थ्यांनो, आज आपण घटती सीमांत उपयोगिता आणि किंमत यामध्ये काय संबंध आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम अर्थशास्त्र विषयाचा मी प्राध्यापक अभिजित वाघ आज तुम्हाला घटत्या सीमांत उपयोगितेचा म्हणजेच प्रकरण 2 मधील जो आपला काही भाग शिकवण्याचा शिल्लक राहिला होता त्या संदर्भात आजच्या लेक्चरला माहिती देत आहे। तरी आपण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा व काही समस्या असेल तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा, जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन माझ्याकडून होईल। येथे आपण सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध पाहणार आहे। मागणीचा सिद्धांत हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे हे समजून घेण्यासाठीच सीमांत उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध समजून घेणे आवश्यक आहे। हे आपण एक खालील व्यावहारिक उदाहरणाच्या सहाय्याने समजावून घेऊ शकतो। बाजार किमतीशी तुलना करण्यासाठी सीमांत उपयोगितेचे रूपांतर पैशात व्यक्त केले जाते असे जर आपण गृहीत धरले तर पुढील तक्त्याच्या सहाय्याने आपण सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध स्पष्टपणे समजावून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, तक्ता क्रमांक 2.3 सुरुवातीला क्ष वस्तूचे नग, त्यानंतर क्ष वस्तूची सीमांत उपयोगिता, त्यानंतर क्ष वस्तूच्या सीमांत उपयोगितेचे पैशात केलेले रूपांतर, त्यानंतर बाजार किंमत व शेवट सीमांत उपयोगिता आणि किमतीची तुलना दर्शवलेली आहे। पहिल्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता 10 असताना सीमांत उपयोगितेचे पैशात केलेले रूपांतर पाहताना एक नग बरोबर 10 रुपये असे रूपांतर पाहताना 10 नगांचे 100 रुपये असे सीमांत उपयोगितेचे रूपांतर होते। येथे बाजार किंमत 50 रुपये आहे, म्हणूनच क्ष वस्तूचे सीमांत उपयोगितेचे पैशात केलेले रूपांतर 100 तर बाजार किंमत 50। येथे सीमांत उपयोगिता ही बाजार किमतीपेक्षा जास्त निदर्शनास येते। पहिल्या 3 नगांच्या उपभोगाच्या वेळेस सीमांत उपयोगितेची बाजार किंमत ही बाजार किमतीपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास येते। सुरुवातीला आपली गरजेची तीव्रता जास्त असल्यामुळे हा अनुभव निदर्शनास येतो। त्यानंतर 4 नगाच्या उपभोगाच्या वेळेस क्षवस्तूचे किमतीत केलेले रूपांतर, क्षवस्तूच्या सीमांत उपयोगितेचे किमतीत केलेले रूपांतर हे बाजार किमतीबरोबर येते। येथे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य स्थापन झालेले असते, म्हणजेच उपभोक्ता समाधानाच्या सर्वोच्च पातळीला असतो, म्हणजेच उपभोक्त्याच्या उपयोगितेचा समतोल इथे झालेला निदर्शनास येतो। त्यामुळे येथे वस्तूची सीमांत उपयोगिता बरोबर वस्तूची किंमत हे पाहावयास मिळते। 5व्या व 6व्या नगाच्या उपभोगाच्या वेळेस सीमांत उपयोगितेची पैशात केलेले रूपांतर हे बाजार किमतीपेक्षा कमी होताना निदर्शनास येते। येथे उपभोक्त्याचे सॅटिस्फॅक्शन पूर्ण झालेले असते, त्यामुळेच सीमांत उपयोगिता व किंमत यात किंमत ही सीमांत उपयोगितेपेक्षा जास्त झालेली निदर्शनास येते। हे आपण खालील सूत्रांच्या सहाय्याने पाहू शकतो। सूत्र नंबर 1, MUX इज ग्रेटर दॅन PX, म्हणजेच मार्जिनल युटिलिटी, एक्स वस्तूची मार्जिनल युटिलिटी ही एक्स वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त, एक्स वस्तूची सीमांत उपयोगिता ही एक्स वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त, अशा स्थितीला
सीमांतपूर्व नग असे म्हणतात। ही स्थिती आपण पहिल्या तीन नगांच्या उपभोगाच्या वेळेस पाहिली। दोन नंबर, मार्जिनल युटिलिटी एक्स इज इक्वल टू प्राइज एक्स, म्हणजेच एक्स वस्तूची सीमांत उपयोगिता बरोबर एक्स वस्तूची किंमत, हे आपण चौथ्या नगाच्या उपभोगाच्या वेळेस पाहिले। त्यास उपभोक्त्याचा समतोल असे म्हणतात। त्यानंतर तिसऱ्या सूत्रात एम यू एक्स इज लेस दॅन पी एक्स, म्हणजेच एक्स वस्तूची सीमांत उपयोगिता ही एक्स वस्तूच्या किमतीपेक्षा कमी, याला आपण सीमांतोत्तर नग असे म्हणतो। हे आपण पाचव्या व सहाव्या नगाच्या वेळेस अनुभवले। अशा प्रकारे आपण सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध पाहिला। ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता व किंमत समान होते त्याला उपभोक्त्याचा समतोल असे म्हणतात। मार्जिनल युटिलिटी एक्स इज इक्वल टू प्राइज एक्स हा उपभोक्त्याचा समतोल दर्शवितो। लेक्चर संदर्भात काही प्रश्न असल्यास यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। लेक्चर पूर्ण शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद।